कोकणातील शेतीचा आकार लहान असल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना शेती करणं परवडत नाही. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा लागवडीचा खर्च अधिक होतो, त्यामुळे शेतकरी भात पिकाशिवाय इतर पिकं घेण्यास धजावत नाही. मात्र सामूहिक शेतीचा पर्याय शेतकऱ्यांना मिळाला आहे, त्यातून त्यांना वर्षाकाठी चांगलं उत्पन्न मिळू लागलंय. पाहूया वडवली गावातील शेतकऱ्यांच्या सामूहिक शेतीचा हा अनोखा प्रयोग. वाल, कारलं, मका, मिरची, पडवळ, दुधी भोपळा, टोमॅटो, कोबी, हा आहे श्रीवर्धन तालुक्याच्या वडवली गावातील सामूहिक शेतीचा अनोखा प्रयोग. गावातील 50 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन 30 हेक्टरवर विविध प्रकारच्या भाजीपाला पिकांची लागवड केली आहे. कोकणातील शेतकरी भात कापणीनंतर पारंपरिक पद्धतीनं वालाचं पीक घेतो, मात्र वडवली गावाच्या शेतकऱ्यांनी समूह शेतीच्या माध्यमातून विविध भाजीपाला पिकांची लागवड केली आहे. 3 वर्षांपूर्वी 15 हेक्टर पासून या समूह शेतीला सुरुवात झाली. विशेष म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी शेती भाडे तत्वावर कसण्यासाठी ही जमीन घेतली आहे. मी जो हा भाड्याने घेतलेली शेती 2 एकर जमीन आहे. 2 एकर मधून आम्ही पूर्ण म्हणजे पूर्ण भाजीपाला चांगल्या पद्धतीने काढतो. पूर्वी भात शेती करायचे डबल पीक म्हणून, आणि ते आता हळूहळू आम्ही शेतकरी आम्हाला साहेबांनी मार्गदर्शन केल्यापासून आम्ही मळ्या भाजीपाला करायला लागलो. पूर्वी थोडं अगदी करायचो, आता आम्हाला स्वदेश फाउंडेशन यांनी देखील भरपूर मार्गदर्शन केलं होतं. शेतकऱ्यांनी या समूह शेतीसाठी कुडकी धरणातून सिंचनाची सोय केली आहे. प्रत्येक वर्षी या समूह शेतीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. स्थानिक बाजारपेठेचा विचार करून शेतकरी भाजीपाला पिकांची निवड करतात. या भाजीपाला पिकातून प्रत्येक शेतकऱ्याला प्रति हंगाम साधारण 1 ते 1.5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळतं. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या समूह शेतीच्या प्रयोगाला बळ दिलं आहे. आम्ही अगदी एका तऱ्हेची लागवड न करता अनेक प्रकारचे सर्व पिकं एकत्र करून विकली जातो, कारण बाजारात आमच्या मार्केटमध्ये मोठा मार्केट नसल्यामुळे आम्हाला तसं ते करावं लागतं. समूह शेती अंतर्गत आत्मअंतर्गत त्याची नोंदणी करून घेतली. नोंदणी केल्यानंतर त्यांना आपण या आत्मयोजनेअंतर्गत भात पीक प्रात्यक्षिक, भाजीपाला पीक प्रात्यक्षिक, तसेच अभ्यास दौरे किसान येथे आपण प्रदर्शनासाठी घेऊन गेलो. त्यातून काही लोकांनी त्यातले मार्गदर्शन तंत्रज्ञान अवगत केलं, त्यानुसार त्यांनी इथली शेतीमध्ये वाढ केली. कोकणातील शेतकरी पारंपरिक पद्धतीनं भात शेती करतो. भाताची काढणी झाल्यानंतर शेतकरी अन्य पिकांचा फारसा विचार करत नाही. खर तर मुबलक पाणी उपलब्ध असतानाही शेतकरी शेतीत प्रयोग करताना दिसत नाहीये. मात्र वडवली गावच्या शेतकऱ्यांनी सामूहिक शेतीच्या माध्यमातून नवा आदर्श घालून दिलाय. प्रफुल्ल पवार सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, रायगड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.